ओबीसी सेल द्वारा विदर्भ विभागीय ओबीसी पदाधिकारी और कार्यकर्ता चिंतन बैठक का आयोजन राष्ट्रवादी ओबीसी सेल के अध्यक्ष ईश्वर बालबूदे के नेतृत्व में किया गया। मराठा समाज के आरक्षण पर कोर्ट द्वारा रोक लगा दी गई है। इस रोक को हटाकर समाज आरक्षण देने की मांग कर रहा है, लेकिन कुछ ओबीसी नेता द्वारा आंदोलन किया जा रहा है, जो कि दो समाज को विभाजित करने का एक कार्य है। ऐसा राष्ट्रवादी ओबीसी सेल के अध्यक्ष ईश्वर बारबुदे इन्होंने चिंतन बैठक के दौरान कहा है। साथ ही उन्होंने कहा, हमें मालूम है कि ओबीसी आरक्षण में बदलाव नहीं हो सकता तो यह आंदोलन करना बेमतलब है। इस समय अध्यक्ष बारबुदे इन्होंने कहा कि इस आंदोलन की पार्श्वभूमि बदलना जरूरी है ताकि ओबीसी कार्यकर्ताओं को न्याय मिल सके। खरंतर हे मीटिंग याच्यासाठी आज घेण्यात आली। मराठा समाजाचं आरक्षण कोर्टाने नाकारल्यामुळे तो समाज आंदोलन करतो आहे। त्यांची भूमिका न्यायिक आहे। ते आपल्या समाजासाठी त्यांच्या मागणेही त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि ते करतायत। पण असं असताना अचानक ओबीसीचे काही नेते वर येणं आणि ओबीसीचं देखील आंदोलन करणं हे काही राज्यात म्हणजे मतभेद करणं हे बरोबर नाही आहे। एक मराठा समाज आपल्या मागण्यासाठी झटतो आहे, पण ओबीसीचं आरक्षण कमी होतच नाही आहे हे सरकारने सांगितलं, महाविकास आघाडीने सांगितलं, शरद पवार साहेबांनी सांगितलं, आत्ता काल परवा भुजबळ साहेबांनी सांगितलं। त्यासाठी एक उपसमिती निर्माण केली। 27% ओबीसीच्या आरक्षणाला कोणीच धक्का लावू शकत नाही हे गोष्टी तेवढीच खरी आहे। पण एवढं असतानाही काही जातीवादी त्याच्यात आमच्याच लोकात फूट पाडण्याचं काम करणं, त्यांना फूस लावणं आणि अचानक ओबीसीच्याही लोकांनी आंदोलनं करणं हे काही बरोबर नाही आहे। सरकार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही आहे हे तेवढंच खरं आहे। पण जर का असं काही झालं, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागण्याची वेळ येईल, तर आम्ही सगळे ओबीसी कार्यकर्ते, सगळे जाती घटकातले लोक सक्षम आहोत। आम्ही आमची लढाई लढण्यासाठी आम्ही तयार आहोत। पण असं काहीच नसताना या राज्यात उद्या काही लोकांनी ओबीसीचे आंदोलन ठेवले असतील, याच्यापूर्वी ठेवले आणि याच्यानंतरही ठेवतील, पण हे काही बरोबर नाही आहे। आज आम्ही पूर्ण इथं विदर्भातल्या ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरपासून, यवतमाळपासून इथं कार्यकर्ते आले, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की ओबीसीच्या आमच्या आरक्षणाला धक्का लागून नाही राहिला, पण आम्ही आंदोलन काय करतो। म्हणून आमचं एवढंच ह्या सगळ्या संघटनांना विनंती आहे की राज्य सरकार आपलं आरक्षण कमी करणार नाही, आपण कृपया ह्या आंदोलनाची थोडीशी पार्श्वभूमी बदलवावी। उलट ज्याची गरज आहे, हल्ली गरज आहे ओबीसीच्या कार्यकर्त्याला, ओबीसीच्या तरुणाला उभं करण्याची। कोरोनाच्या काळात त्यांचा रोजगार गेला, त्यांना रोजगार कोण मिळवून देईल? मग त्यांच्यासाठी आमची मागणी आहे, ओबीसी महामंडळाला ताबडतोब निधी द्या। महामंडळाच्या निवडी थांबल्या असतील त्याही निवडा, आणि महामंडळ ओबीसी महामंडळाचा निधी महात्मा महाज्योतीला, विद्यार्थ्यांसाठी जी संस्था बनली आहे महाज्योती, त्या महाज्योतीला निधी द्या। त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, ज्या विद्यार्थ्यांना आम्ही मागील 5 वर्षापासून फडणवीसांच्या काळात आम्ही स्कॉलरशिप आणि वसतिगृह, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसीला वसतिगृह मिळालंच पाहिजे ही आमची मोठी मागणी होती, आणि राज्य सरकारने सरकार आल्याबरोबर महाविकास आघाडी ती मागणी मंजूर केली। पण अनेक ठिकाणी वसतिगृह तयार नाही झाले, कुठं बिल्डिंग नाही आहे, कुठे व्यवस्था नाही आहे। म्हणून सरकारने सांगितलं की कुठे ज्या जिल्ह्यात बिल्डिंग नसेल तिथं किरायाने घ्यायचं किंवा भाड्याने घेऊन तिथं वसतिगृह चालू करायचे, पण हे तात्काळ होणं शक्य नाही। म्हणून SC ST ज्या पद्धतीनं स्वाधार योजना आहे, त्या विद्यार्थ्यांना 60,000 रुपये वार्षिक काही दिला जाते, आणि तो ओबीसीचा विद्यार्थी ते 60,000 रुपये घेऊन त्या शहरात राहून आपलं शिक्षण करेल, अशी देखील आमची मागणी आहे। आणि विदर्भात अनेक लॉकडाऊनच्या काळात IT कंपन्या बंद झाल्या, अनेक लोक बेरोजगार झाले, पुण्यापासून पुण्यात जितकेही लोक असतील सगळे नागपूरला आले विद्यार्थी। पहिले शेतकरी आत्महत्या करताना पाहिलं, पण हल्ली तरुण आत्महत्या करायला लागले। म्हणून त्या तरुणाला उभं करायचं कसं, त्यांना रोजगार मिळवून कसं द्यायचं, याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत। मग त्यांना मग कुठल्या पद्धतीनं त्यांना लोन उपलब्ध करायचं, फायनान्स उपलब्ध करायचं, ह्या मागण्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBCN News, नागपुर।